आज आपण 1 ते 100 हे अंक पाहायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला दिसतंय एक सूर्य, एक विमान आणि एक चित्र तुमचं काढायचं आहे. त्याच पद्धतीने ते बघा, आपण एक काठी घेतलेली, एक हे झालं एक. आता त्यानंतर एक नंतर काय आहे तर दोन. तर एक आणि एक, आता बघा हे एक आणि हे एक, हे दोन मिळून काय, हे दोन मिळून काय झाले दोन. दोन लिहिताना कसं लिहायचं बघा, दोन, एक आणि एक दोन. चित्रामध्ये आपल्याला दिसतंय दोन शिंग, दोन कानातले, सशाला कान दोन असतात, त्या पद्धतीनं दोन, एक आणि एक दोन. त्यानंतर हे दोन आणि ह्यामध्ये अजून एक आलं की हे किती होते, तीन, एक दोन तीन. आता या तीनमध्ये अजून एक आलं की किती होतंय, चार. बघा, एक दोन तीन चार. आता या चारमध्ये अजून एक आलं, चार, एक दोन तीन चार आणि पाच. चारमध्ये एक आल्यानंतर पाच झाला. आता ह्यामध्ये पाच आणि एक, हे पाच आणि हे एक, एक दोन तीन चार पाच आणि सहा, दोन्ही झाले सहा. हे सहा आणि ह्यामध्ये अजून एक घातलं तर हे सहा, सहा आणि एक सात होते. बघा तुम्ही, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, म्हणजे सहा आणि एक सात. आता यामध्ये आपण अजून एक काढूया, सात आणि एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, म्हणजे सात आणि एक झाले आठ. आता यामध्ये आपण अजून एक काढूया, आता हे आठ करू, म्हणजे आठ आणि एक नऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. आता यामध्ये आपण अजून एक काढला तर हे नऊ आणि हे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ आणि एक दहा. आता हे दहा पूर्ण झाले की याचा आपण इकट्ठा करायचा आणि यालाच आपण एक दशक असं म्हणणार आहोत. आता मग आजच्या 10 सुट्ट्या काड्यांचा आपण एक बंडल तयार केला, तर त्यामुळं हा गट्टा जो आहे तो गट्ट्याला आपण आता दशक असं नाव देणार आहोत. एक दशक म्हणजेच 10 एकक. आता दशक आणि एकक हे दोन घरं आहेत. मगाशी जेव्हा हे सुट्टे सुट्टे होते त्यावेळेला ते एककाच्या घरात राहत होते, म्हणजे हे एक एकक किंवा हे दोन एकक, हे तीन एकक, चार एकक, पाच एकक, सहा एकक, सात एकक, आठ एकक, नऊ एकक आणि हे 10 एकक. आणि एकाच्या घरात जेव्हा 10 एकक साठतात तेव्हा आपण काय करतो, तर ह्या सर्वांचा एकट्ठा तयार करतो आणि तो आपण ह्या दशक घरामध्ये ठेवतो. आणि दशक घरामध्ये ठेवताना आपण एकट्ठा बांधून ठेवतो, त्यावेळेला एकक घर काम होतं, म्हणजे 10 एककांचा एक दशक. तर या पद्धतीने एक दशक झालेला आहे. एक दशक म्हणजेच किती, 10. एक दशक म्हणजे 10 ती लिहिताना एक दशक शून्य एक अशी लिहिली जाते. आता त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या संख्या बघूया. एक दशक एक एकक, हा एक दशक आणि हा एक एकक, ह्याला आपण म्हणणार 11. एक दशक आणि दोन एकक, ह्याला आपण म्हणणार 12. एक दशक तीन एकक, ह्याला आपण म्हणतो 13. एक दशक चार एकक, ह्याला आपण म्हणतो 14. एक दशक पाच एकक, ह्याला आपण म्हणतो 15. एक दशक सहा एकक, ह्याला आपण म्हणतो 16. एक दशक सात एकक, ह्याला आपण म्हणतो 17. एक दशक आठ एकक, 18. एक दशक नऊ एकक, 19. आता एक दशक आणि 10 एकक. आता जे 10 एककाचा आपण पुन्हा एकदा गठ्ठा तयार करणार आणि तो आपण या दशक घरात ठेवणार. तर ह्या एककाचा आपण एक गठ्ठा बनवला, 10 एककाचा गठ्ठा बनवला आणि तो आपण या दशक घरामध्ये ठेवला. आता दशक घरामध्ये दोन गठ्ठे तयार झाले, म्हणजेच दोन दशक तयार झाले. याचाच अर्थ दोन दशक म्हणजेच 20. दोन दशक म्हणजे 20. आता या पुढील संख्या बघूया.
दोन दशक एक एकक एकवीस, दोन दशक दोन एकक बावीस, दोन दशक तीन एकक तेवीस, दोन दशक चार एकक चोवीस, दोन दशक पाच एकक पंचवीस, दोन दशक सहा एकक सव्वीस, दोन दशक सात एकक सत्तावीस, दोन दशक आठ एकक अठ्ठावीस, दोन दशक नऊ एकक एकोणतीस आणि दोन दशक दहा एकक तीस। आता हे जे दहा एकक आहे, ह्या दहा एककाला पुन्हा एकत्र तयार करायचा आणि तो आपण हा दशक घरात ठेवून द्यायचा। झाला तिसरा गट तयार। आता हे तीन दशक शून्य एकक म्हणजेच तीस। आता त्या पुढील संख्या बघा, तीन दशक एक एकक एकतीस, तीन दशक दोन एकक बत्तीस, तीन दशक तीन एकक तेहतीस, तीन दशक चार एकक चौतीस, तीन दशक पाच एकक पस्तीस, तीन दशक सहा एकक छत्तीस, तीन दशक सात एकक सदतीस, तीन दशक आठ एकक अडतीस, तीन दशक नऊ एकक एकोणचाळीस आणि तीन दशक दहा एकक। आता दहा एककाचा आपण पुन्हा गट्टा तयार करणार आणि तो दशकाच्या घरात ठेवणार, म्हणजे दशकाच्या घरात आता चौथा गट्टा जाणार आहे। तर दहा दशक आहे, तर दहा एककाचा गट्टा तयार केला आहे आपण, तो आता दशकच्या घरात ठेवतो। म्हणजे एकूण एक दोन तीन चार दशक तयार झाली, चार दशक म्हणजेच चाळीस। आता लक्ष द्या, चार दशक एक एकक एक्केचाळीस, चार दशक दोन एकक बेचाळीस, चार दशक तीन एकक त्रेचाळीस, चार दशक चार एकक चव्वेचाळीस, चार दशक पाच एकक पंचेचाळीस, चार दशक सहा एकक सेहेचाळीस, चार दशक सात एकक सत्तेचाळीस, चार दशक आठ एकक अठ्ठेचाळीस, चार दशक नऊ एकक एकोणपन्नास, चार दशक दहा एकक पन्नास। आता या एककाचा आपण पुन्हा एकत्र तयार करणार आहे, तो आपण दशक घरात ठेवून देणार। म्हणजे आता दशक घरात पाच गट्टे तयार झाले, एक दोन तीन चार आणि पाच, पाच दशक म्हणजेच पन्नास। आता पाच दशक एक एकक एकावन्न, पाच दशक दोन एकक बावन्न, पाच दशक तीन एकक त्रेपन्न, पाच दशक चार एकक चौपन्न, पाच दशक पाच एकक पंचावन्न, पाच दशक सहा एकक छप्पन्न, पाच दशक सात एकक सत्तावन्न, पाच दशक आठ एकक अठ्ठावन्न, पाच दशक नऊ एकक एकोणसाठ आणि पाच दशक दहा एकक। आता या दहा एककाचा पुन्हा एक कथा तयार होतो, तो परत दशक करत जातो। म्हणजे दशक करत आता सहा गट्टे झाले, सहा दशक म्हणजेच साठ। सहा दशक एक एकक एकसष्ट, सहा दशक दोन एकक बासष्ट, सहा दशक तीन एकक त्रेसष्ट, सहा दशक चार एकक चौसष्ट, सहा दशक पाच एकक बासष्ट, सहा दशक सहा एकक सहासष्ट, सहा दशक सात एकक सदुसष्ट, सहा दशक आठ एकक अडुसष्ट, सहा दशक नऊ एकक एकोणसत्तर, सहा दशक दहा एकक। तर दहा एककाचा पुन्हा एक कट्टा तयार होतो आणि हा कट्टा इकडे दशक घरात जाऊन बसतो। तर आता ह्याचा एक गट्टा तयार केला आणि आपण ह्यामध्ये ठेवला। आता बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात दशक, सात दशक म्हणजेच सत्तर या ठिकाणी तयार झाले। सात दशक म्हणजे सत्तर, सात दशक एक एकक एकाहत्तर, सात दशक दोन एकक बहात्तर, सात दशक तीन एकक त्र्याहत्तर, सात दशक चार एकक चौऱ्याहत्तर, सात दशक पाच एकक पंच्याहत्तर, सात दशक सहा एकक शहात्तर, सात दशक सात एकक सत्याहत्तर, सात दशक आठ एकक अठ्याहत्तर, सात दशक नऊ एकक एकोणऐंशी आणि सात दशक दहा एकक। तर दहा एककाचा पुन्हा एकत्र आपण दशक घरात ठेवून दिल्या, म्हणजे आता दशक घरात आठ गट्टे तयार झाले। तर आठ दशक शून्य एकक झालं ऐंशी, आठ दशक एक एकक एक्क्याऐंशी, आठ दशक दोन एकक ब्याऐंशी, आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी, आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी,
8.5 एकक 85, 8.6 एकक 86, 8.7 एकक 87, 8.8 एकक 88, 8.9 एकक 89, 8.1 आणि 10 एकक झाले. आता 10 एककाचा तुम्ही कट्टा तयार करून आपण तो दशक खरा ठेवणार आहे. म्हणजे आता दशक खरात 9 गट्टे तयार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजेच 9 दशक 0 एकक 90, 9 दशक 1 एकक 91, 9 दशक 2 एकक 92, 9 दशक 3 एकक 93, 9 दशक 4 एकक 94, 9 दशक 5 एकक 9 दशक 6 एकक 96, 9 दशक 7 एकक 97, 9 दशक 8 एकक 98, 9 दशक 9 एकक 99 आणि 9. तर या 10 एककाचा आपण पुन्हा कट्टा तयार करायचा आणि तो आपण या दशकामध्ये ठेवणार आहे. आता हे पूर्ण 10 एकक आपण इथं कट्टा बांधला आणि एक आपण दशकाच्या घरात ठेवलं. बघा आता दशकमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 दशक तयार झालेले आहेत. हे 10 दशक म्हणजे 100. आता या 10 दशकांचा पुन्हा आपण गठ्ठा तयार करायचा. म्हणजे 10 चा जसं 10 एककाचा गठ्ठा आपण दशकात ठेवला अगदी त्याच पद्धतीने आपण 10 दशकांचा जेव्हा इकठ्ठा करतो त्यावेळेला ह्या गठ्ठ्यालाच आपण शतक, एक शतक असं म्हणतो. तरी इथं असणारे जे 10 दशक होते त्या सर्व 10 दशकांचा एक कठ्ठा बनवला. हे एक कठ्ठा म्हणजे एक शतक होय. म्हणजेच 10 दशक म्हणजेच एक शतक, शतक म्हणजे 100. शतक हे 1 शतक 0 दशक 0 एकक असं लिहितात. कारण यामध्ये आपण मराठी बघितलं तर आपल्या इथलं दशक घर आणि एक घरातलं हे सगळं आपण एका ठिकाणी बांधून हे आपण शतक घरामध्ये इकडे ठेवतोय. त्यामुळे 1 शतक 0 दशक आणि 0 एकक असं होणार आहे. त्याला 100 असं म्हणतात आणि ते 1, 0, 0 असं लिहिलं जातं.